विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी. आपले HSC वोकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमाचे सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आज पेपर 3 वाहन सेवा तंत्रज्ञान आणि चालन कौशल्य याच्या प्रकरण क्रमांक 10 आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहे. प्रकरण क्रमांक 10 हे स्टेअरिंग सिस्टीम हे आहे. तर वाहनावर स्टेअरिंगचा असणारा जो उद्देश आहे, जो आपल्याला गाडी हवेच्या दिशेने सुलभपणे वळवण्यासाठी, तसेच वळणावर वळवण्यासाठी, तसेच रस्त्यामध्ये जे काही अडथळे येतात ते पार करण्यासाठी आपल्याला स्टेअरिंग सिस्टीमची आवश्यकता असते. त्या पाठाच्या सुरुवातीला ॲनिमेशनद्वारे आपण स्टेअरिंग सिस्टीमच्या रचनेसंदर्भात थोडीशी माहिती या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जे दाखवलं आहे या ठिकाणी, हे स्टेअरिंग व्हील आहे. या स्टेअरिंग व्हीलच्या खालच्या बाजूला या ठिकाणी स्टेअरिंग ब्रॅकेट आपल्याला दाखवलं आहे. स्टेअरिंग ब्रॅकेटच्या खालच्या बाजूला या ठिकाणी हा जो आहे हा स्टेअरिंग कॉलम या ठिकाणी बसला आहे. स्टेअरिंग कॉलमच्या खालच्या बाजूला या ठिकाणी स्टेअरिंग गिअर आणि स्टेअरिंग गिअर बॉक्स, त्या ठिकाणी हा समोर या ठिकाणी क्रॉसशाफ्ट या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. या क्रॉसशॉपच्या पुढल्या बाजूला या ठिकाणी आपण जे बघतो आहे ते म्हणजे हे स्टेअरिंग लिंकेजेस, यामध्ये हा टायरॉड दोन्ही चाकांना जोडणारा, आणि इथं या ठिकाणी दिसणारा जो स्टेअरिंग नकल, आणखीन स्टब ॲक्सल. आता या ठिकाणी हा डेड ॲक्सल, ही सगळी रचना जी आहे ही या ठिकाणी या डेड ॲक्सलवर या ठिकाणी बसलेली असते. तर आणि या ठिकाणी हा टायरॉडच्या दोन्ही चाकांना जोडणं दाखवलं आहे. या ठिकाणी ह्या ड्रॅग लिंक ही इथं दाखवली तुम्हाला दाखवलं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वाहनावर असणारी जी स्टेअरिंग जी आहे, त्या स्टेअरिंगची इथं रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर यानंतर या स्टेअरिंगची रचना सगळी बघितल्यानंतर आपण या ठिकाणी या स्टेअरिंग सिस्टीममध्ये जे कुठले दोष निर्माण होतात, हे दोष त्याची कारणं आणि त्याचे उपाय हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहिला जो दोष आहे तो म्हणजे स्टेअरिंग अवघड जाते, म्हणजे त्या ठिकाणी गाडी वळवणं अवघड जातं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर याचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे टायरमध्ये कमी हवा असेल तर, टायरमध्ये कमी हवा असेल तर त्या ठिकाणी चाकाचं जमिनीत असणारं घर्षण वाढतं आणि यामुळेच त्या ठिकाणी गाडी वळवणं हे अवघड जातं. तर या ठिकाणी चाकामध्ये हवा जर कमी असेल तर योग्य दाबाने हवा भरा. दुसरं जे एक कारण आहे ते म्हणजे स्टेअरिंग गिअर घट्ट असणे. आता मगाशी आपण जे बघितलं स्टेअरिंग गिअर बॉक्समध्ये जे गिअर आपल्याला जे बघितले आहेत ते जर घट्ट असेल तर त्यांच्यामध्ये थोडंसं प्लेन निर्माण करणे किंवा तो लूज करणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. गिअरबॉक्समध्ये ऑइल कमी असणे, स्टेअरिंग गिअरबॉक्समध्ये एका विशिष्ट लेवलपर्यंत तिकडे ऑइल भरलेलं असतं, तर ऑइल लेवल जर कमी झाली तर तिकडं घर्षण वाढण्याची शक्यता असते. तर योग्य लेवलपर्यंत ऑइल भरणे हा त्यावर उपाय आहे. स्टेअरिंग जॉमेट्री चुकीची असणे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या ठिकाणी स्टेअरिंग जॉमेट्रीमध्ये कॅस्टर अँगल, कॅम्बर अँगल, टो इन टो आउट अशा पद्धतीचे आहे, त्या ठिकाणी विविध अँगल हे स्टेअरिंग सिस्टीममध्ये दिले असतात. तर ही स्टेअरिंग जॉमेट्री ज्यावेळेस तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष वाहन वापरता त्यावेळेस स्टेअरिंग जॉमेट्रीमध्ये काही फरक पडू शकतो. तर ती दर 6 महिन्यानं किंवा वर्षानं ती स्टेअरिंग जॉमेट्री चेक करणं गरजेचं असतं. तर जर स्टेअरिंग जर जातच असेल तर त्यातली स्टेअरिंग जॉमेट्री ही चेक करून घेणं गरजेचं आहे. फ्रेम वाकलेली असेल तर, काही कारणानं त्या ठिकाणी जर ॲक्सिडेंटमध्ये किंवा याच्यामध्ये फ्रेम जर वाकली असेल तर वाहनाचं वजन हे एका चाकावर पडतं, त्यामुळं त्या ठिकाणी स्टेअरिंग अवघड जाण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला फ्रेम दुरुस्त करून घेणं महत्त्वाचं आहे. बॉल जॉईंट घष्ट असणे,
मगाशी आपण ज्या ठिकाणी ती ॲनिमेशन बघितलं त्याच्यामध्ये स्टेरिंग सिस्टीममध्ये आपण त्या ठिकाणी क्रॉसशाफ्ट त्यानंतर त्याला जोडलेले ड्रॅगलिंग जे आहे किंवा टायरॉड जे आहेत ते बॉल जॉईंटच्या साईने एकमेकाला जोडलेले असतात. तिथे बॉल जॉईंट जर घट्ट असतील तर त्यांना लुब्रिकेशन करणं हे गरजेचं असतं. यानंतर पुढचा जो दोष आहे तो म्हणजे कार भरकटणे. आता हा जो दोष आहे या दोषामध्ये दोन्ही चाकामध्ये जर हवा असमान असेल तर ती हवा समान करून घ्यावी. दुसरं त्या ठिकाणी टायर फार झिजलेले असतील तर त्या ठिकाणी नवीन टायर बसवणं हे गरजेचं असतं. स्टेरिंग आर्म जर ढिला असेल तर तो त्या ठिकाणी घट्ट करून घेणं हे आवश्यक असतं किंवा ड्रॉप आर्म जर ढिला असेल तर तो टाईट करा. व्हील अलाइनमेंट चुकीची असेल तर मागे सांगितलं कॅस्टर अँगल, कॅम्बर अँगल, टो इन टो आऊट अशा प्रकारचे अँगल त्यामध्ये चुकीची असेल तर ती व्हील अलाइनमेंट ही योग्य करून घेणं गरजेचं असतं. स्टेरिंग गिअर टाईट असणे. स्टेरिंग गिअर जर टाईट असतील तर ते फ्री करून घ्या किंवा त्याला लुब्रिकेशन करा. यानंतरचा जो दोष आहे तो जे कार एका बाजूला ओढली जाणे. तर याचे कारण हेच आहे की त्या ठिकाणी दोन्ही चाकापैकी कुठल्याही एका चाकामध्ये जर त्या ठिकाणी हवा कमी असेल तर गाडी एका बाजूला ओढली जाण्याची आपल्याला शक्यता असते. दुसरं सस्पेन्शन सिस्टीममध्ये म्हणजे लिफ्ट स्विंगवरचं यू बल जर सैल असेल तर तरीसुद्धा त्या ठिकाणी गाडीचं वजन हे एका बाजूला जाऊन गाडी एका बाजूला ओढली जाण्याची शक्यता असते. शॉक ऑब्झर्वर वाकडा असणे. आता याच्यामध्ये शॉक ऑब्झर्वरला खूप महत्त्व आहे कारण या सस्पेन्शन सिस्टीममध्ये त्या ठिकाणी लिफ्ट स्विंगवर आपण त्या ठिकाणी शॉक ऑब्झर्वर हा बसवलेला असतो. तर तो शॉक ऑब्झर्वर काही कारण जर वाकला असेल तर तो बदलणं गरजेचं असतं. मगाचंच आपण या ठिकाणी पुढचं आहे होतं स्टेरिंग जॉमेट्री चुकीची असणे. तर स्टेरिंग जॉमेट्री जर चुकीची असेल तर ती पुन्हा बरोबर करणं गरजेचं आहे. एका बाजूचा स्टब ॲक्सल वाकडा असणे. आता स्टब ॲक्सलवर आपल्या गाडीचं चाक बसतं. स्टब ॲक्सल हा गाडीच्या डेड ॲक्सलला जोडलेला असतो. तर हा स्टब ॲक्सल ॲक्सिडेंटमध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या कारणानं त्या ठिकाणी तो जो वाकला असेल तर तो बदलणं हे गरजेचं असतं. लिफ्ट स्विंगमधला एखादा पाटा जरी तुटला असेल तरीसुद्धा या ठिकाणी हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आपल्याला जाणवते. तर पाटा जर तुटला असेल तर तो पाटा हा बदलणं गरजेचं आहे. पुढचा जो दोष आहे ते चाक वर खाली होणे. यालाच आपण फ्रंट व्हील शिम्मी असं या ठिकाणी नाव दिलं आहे. आता फ्रंट व्हील शिम्मी म्हणजे काय तर हा दोष गाडीचा एका ठराविक स्पीडलाच निर्माण होतो. या दोषामुळे पुढील दोन चाकांपैकी एक चाक सीसॉप्रमाणे वर खाली होण्याचा भास होतो. याला आपण फ्रंट व्हील शिम्मी असं म्हणतो. त्याची जी कारण आहे ते म्हणजे टायर प्रेशर योग्य नसणे. दोन्ही चाकांचं टायर प्रेशर जर कमी जास्त असेल तर असा दोष निर्माण होतो. तर टायर प्रेशर योग्य करा. फ्रंट व्हील बॅलन्स नसणे. आता हा जो दोष आहे हा बहुतांशी हा डिस्क व्हीलमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर डिस्क व्हीलवर त्या ठिकाणी व्हील बॅलन्सिंग ही गरज आहे कारण डिस्क व्हील ही सांगता ऑला व्हील नाही आहेत पण तरी सांगता ही जी व्हील आहेत ही व्हील ही कास्ट आयर्नपासून बनलेलं असतात. तर बऱ्याच वेळेला काय होतं की त्या ठिकाणी ते कास्टिंग ज्यावेळेस तयार होतं त्यावेळेला एखाद्या बाजूला त्या ठिकाणी चाकाचं वजन जास्त एका बाजूला चाकाचं वजन कमी अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम हा निर्माण होण्याची शक्यता असते. तर त्याला बॅलन्सिंग करून त्याच्या वजनं अडकवली जातात. तर काही कारण ती वजनं पडतात हादरण ते निसटतात अशा ते व्हील पुन्हा बॅलन्स करून घेणं हे गरजेचं असतं. स्प्रिंग कमकुवत असणे. आता बहुतांशी कारमध्ये आपण बघतो की कारमध्ये त्या ठिकाणी
इंडिपेंडेंट सस्पेन्शन सिस्टमचा आपण वापर केलेला आहे, तर त्यामध्ये जी कॉईल स्प्रिंग आपण वापरतो, कॉईल स्प्रिंग काही कारणानं जर त्या ठिकाणी कमकुवत झाली असेल तर ती बदलणं या ठिकाणी गरजेचं असतं. एका बाजूचा स्टब ॲक्सल वाकला असणे, मगाशी आज आपण कारण बघितलं आहे की स्टब ॲक्सल काही कारणानं समजा ॲक्सिडेंटमध्ये असेल किंवा काही कारणानं तो जर वाकला असेल तर तो बदलणं हे आवश्यक आहे. कॅस्टर अँगल चुकीचा असणे, आता कॅस्टर अँगल कुठं असतो तर किंगपिन आणखीन उभं चापातळी याच्यामध्ये जो अँगल आहे त्याला आपण कॅस्टर अँगल असं म्हणतो. तर हा कॅस्टर अँगल जर बदलला असेल तर तो बरोबर करून घेणे गरजेचं आहे. टोईन अँगल चुकीचा असेल तर टोईन अँगल ह्या कंपनी उत्पादकाने शिफारस केल्याप्रमाणे तो ठेवणं हे आवश्यक असतं. तर तो बरोबर करून घेतला तर हा दोष नाहीसा होतो. पुढचा जो दोष आहे तो म्हणजे चाके एकत्र किंवा स्वतंत्र वर खाली होणे, याला आपण व्हील ट्रम्प असं सुद्धा म्हणतो. हा दोष कधी जाणवतो, त्यावेळेस गाडीच्या वेळेस खास कार्यातून जात असते त्यावेळेला पुढील चाके जोरात वर खाली उचलून आपटल्यासारखे जाणवतात, त्यामुळे गाडी डावीकडे किंवा उजवीकडे वळली जाते. गाडीचा एक चाक प्रथम ओढल्यासारखे वाटते व थोडे उशीरात दुसरी चाक ओढल्यासारखे जाते, त्यामुळे गाडी फरफडत चालल्यासारखे वाटते. या दोषाला आपण व्हील ट्रम्प असे म्हणतो. आता हा जो दोष आहे हा कशामुळे जाणवतो, तर स्टेअरिंग गिअर प्ले ज्यावेळेस वाढतो, स्टेअरिंग गिअर बॉक्समध्ये जे गिअर आहेत त्यांच्यातला प्ले ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस हा दोष उद्भवतो. तर हा प्ले जो आहे तो हा सेट करणं गरजेचं आहे. व्हील बेअरिंग सैल असेल तर, आता स्टब ॲक्सलवर आपण बघतो की स्टब ॲक्सलवर त्याच्यानी व्हील बेअरिंग बसवतो आणि त्याच्यावर गाडीचं चाक बसवतो. हे व्हील बेअरिंग जर सैल झालं असेल तर ते व्हील बेअरिंग घट्ट करा. गाडीची चाके समतोल नसतील तर, मागाशी आपण बघितलं की गाडीची चाकं जर त्या ठिकाणी असमतोल असतील तर ती समतोल करा, म्हणजे बॅलन्स करणं गरजेचं आहे. मागाशी सांगितलं त्याप्रमाणे फ्रंट व्हीलला जी आपण सस्पेन्शन सिस्टीम जी बसते ती इनडिपेंडंट सस्पेन्शन आहे, तर त्याच्यामध्ये जर कॉईल स्प्रिंग जर कमकुवत असेल तर स्प्रिंग हे बदलणं गरजेचं आहे. परत कॅस्टर अँगल चुकीचा असेल तर तो कॅस्टर अँगल बरोबर करणं आवश्यक आहे. पुढील चाकामध्ये जर हव्याचं दाब कमी असेल तर हवेचा दाब हा आपल्या वाहन उत्पादकांची शिफारस केली त्याप्रमाणे तो बरोबर करणं गरजेचं असतं. आता याच्यानंतरचा जो दोष आहे तो म्हणजे स्टेअरिंगमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्ले असणे, म्हणजे स्टेअरिंग मध्ये आपण एक थोडासा प्ले त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, परंतु तो प्ले जर आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी वाहन कंट्रोल करणं किंवा वाहन चालवणं या ठिकाणी अवघड होऊन बसतं. तर हे दोष कशामुळे निर्माण होतात, तर स्टेअरिंग लिंकेजमध्ये जर जास्त प्ले आला असेल तर स्टेअरिंगच्या सिस्टीममध्ये प्ले येतं. तर हे लिंकेजेसमध्ये असणारा जो प्ले जो आहे हा काढणं गरजेचं आहे. स्टेअरिंग नकल बुश झिजले असेल तर ते बुश बदलणं आवश्यक आहे. फ्रंट व्हील बेअरिंग सैल असेल तर ते बेअरिंग घट्ट करा. स्टेअरिंग कॉलम लूज असेल तर, जे स्टेअरिंग व्हील आणखीन गिअरबॉक्स यांच्यामध्ये जो उभा खांब आहे त्याला आपण स्टेअरिंग कॉलम म्हणतो, हा जर लूज असेल तर तरीसुद्धा त्या ठिकाणी तो स्टेअरिंगमध्ये जास्त प्ले येतो, तो कॉलम हा घट्ट करा. आता कॉलम घट्ट करण्यासाठी त्या ठिकाणी काय करायला लागतं, तर त्या ॲक्सेल प्ले जो आहे या म्हणजे वर खाली असणारा प्ले जो आहे तो हा सेट करण्यासाठी स्टेअरिंग गिअरबॉक्सच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी सिम्स घालून हा कॉलम जो आहे हा घट्ट करायला लागतो. स्टेअरिंग गिअर झिजलं असेल तर स्टेअरिंग गिअरबॉक्समधले जे गिअर झिजले असेल तर स्टेअरिंग गिअर हे बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचा जो आपण हे बघतो आहे तो म्हणजे ड्रॉप आर्म क्रॉसशाफ्ट वर लूज असेल तर, आपण बघतो की स्टेअरिंग गिअरबॉक्समधून आडवा जो शाफ्ट बाहेर आलेला आहे त्याला आपण क्रॉसशाफ्ट म्हणतो आणि ड्रॉप आर्म हा त्याच्यावरच बसला असतो.
तर हा ड्रॉप आर्म जो आहे हा त्या ठिकाणी व्यवस्थित घट्ट करून बसवणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 10 स्टेअरिंग सिस्टीममध्ये जे कुठले कुठले जे दोष असतात त्याची कारणं त्यांच्यावरचे उपाय हे बघितले हे आपल्या सगळ्यांना समजले असेल असं गृहित धरतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.